त्याला त्रास कोणी दिला सगळ्यात जास्त? माझ्या कडे बाबांना. बाबांनी दिला? हो. बाबांनी सगळ्यात ऍक्शन. सो वेलकम देशपांडे गर्ल्स. येस. तर गौतमी आणि मृण्मय तुम्ही आता नाही म्हणलं तरी एकाच फील्ड मध्ये ऑलमोस्ट आलेला. म्हणजे गौतमी नाही म्हणला तरी म्हणजे काय? म्हणजे तू इंजिनिअरिंग केलंस आणि त्यात पण तू खूप म्हणजे चायना जपान मला कळलं बाबांकडून की तू वेगवेगळे प्रोजेक्ट तुझे तिकडे चालू आहेत आणि तू तिच्या पावलावर पाऊल देत आता दिसतंय. पण तू इतकी भोळीस, इतकी भोळीस या फील्ड मध्ये की तुला फिल्म सिटी मध्ये गेल्यावर कळलं नाही की ती खरं एटीएम आहे का खोटे एटीएम आहे. तू काय किस्सा तिला असं वाटलं की ते एटीएम खोटं आहे तिथे. त्याला बोळ नाही बिंडोक म्हणतात. तू सभ्य बोलतोयस पण मला काहीच गरज नाही. सभ्य देते सगळे नियम पाळणं निघायचं होतं आणि ऑफिस रोडला सगळं शूट शूट चालू होती आणि तिथे मला दिसलं एक एटीएम आणि त्याच्यात बाहेर आम्ही काहीतरी शूट करत होतो. तर म्हणजे खरं आहे का नक्की ते मिळणार आहेत ना पैसे? म्हणतात नाही असू शकतात आई शूटचं मी नवीन आहे. लोक तिथे पैसे काढत होते पण ते असं वाटलं असेल की ऍक्टिंग चालू होती, काही सीन चालू आहे. कोणी सांगितलं नक्की? नाही, इंजिनियर्स हे बुद्धू असतातच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. ते म्हणजे काय होतं ना की असे कन्स्ट्रक्शन ब्रिज वगैरे बनवायचे असेल किंवा मोठे मोठे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर दे आर जिनियस. पण ताईगिरी नाही, पण मी तुला सांगते पण अगदी सोप्या कॉमन सेन्सवाल्या ज्या गोष्टी असतात ना हे कसं करू याच्यात ते अडकलेले मी कित्येक जणांना तसं पाहिलेलं आहे. कित्येक एवढं नसतं एनिवे. तर तसंच आहे की तुझ्या बाबतीत आता जसं ते पाहिलं होतं ताईगिरीत हळूहळू थोडी जाणवायला लागली आता मला. हा ना ठीक आहे, तिच्याकडनं तर आलं स्टेटमेंट की करतेस म्हणून. पण तिच्यामुळे तू इतकी सेक्युरियस मला कळालं की तू एक एक पाऊल असं जपून वगैरे टाकतेस या फील्ड बाबतीत किंवा कुठेही. हिचं पाहायला गेलं तिने लहानपणी किस्सा केला की ही दार तिने लावून घेतला अजून आणि आताच बसली आणि अख्खं जग आर तू नव्हती जन्माला आली. चार वगैरे वर्षांचीच होते. हा आणि तिचा बिंदास अटिट्यूड तिथं नाही की म्हणजे तिचा काका येऊस तोपर्यंत तिला उघड उघड म्हणलं तर ती काय करत होती आज? अरे मी कैसे काय होत? अरे त्या तीन दोन ड्रॉवर्स होते आणि त्या ड्रॉवर्स मध्ये सगळ्या कॅसेट्स लावून ठेवलेल्या होत्या आणि ते कायमच माझ्यासाठी खूप असं आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला होता की त्याच्यात त्या कॅसेट मध्ये एक्झॅक्टली काय होतं. तर मग काका येईपर्यंत मी एक एक कॅसेट काढली आणि त्याचा सगळं ती रेकॉर्ड अशा त्याचा गुंता करून ठेवला होता. तुझ्यामुळे काकाला यायला कसं लागलं? तो उतरत रॅपलिंग करत आला, म्हणजे गच्चीवरती चढला काका आणि त्याच्यानंतर तो असा उतरत उतरत आला आणि मी मस्त भोकाड बसून पहिल्यांदा रडत होते. मला तो दिवस नीट आठवतोय कारण मी दार लावलं, काठी होती तर ती खिट्टी ऑब्व्हियसली मी एवढीच होते त्याच्यामुळे खिट्टीपर्यंत हात पोचणं वगैरे तर काठी घेऊन ती खिट्टी अशी अशी करून मी ती वर हा वर टाकली होती. तर त्याच्यामुळे नंतर रडारड सुरू झाली. मी मारलं वगैरे काही नाही असं काहीच नाही कारण की मला ते कळालं की तुम्ही दोघी आईच्या भाषेत निलाजरे आहात की बारा ऐकला तुम्ही खोलीत गेले आईने सांगितलं हसू नका भांडू नका तर आई कशी ओरडली आपल्याला ह्याच्यावर तुम्ही परत हसत बसायचा. हो आम्ही खूप हसायचो. इधर आमची मारामारी चालायची आमची हसाहशी चालायची. असं कारण म्हणजे जेव्हा मी 11वीत गेले तेव्हा गौतमी आणखीन 5 वर्षांनी लहान होती तर ती 6वीतच गेली होती आणि 11वीत गेल्यावर जनरलीच तेव्हा मोबाईल आले होते आणि मला मित्र सुद्धा बनले होते माझे आणि प्रकरण सुरू झाली होती त्याच्यामुळे. त्याच्यामुळे पांघरुणाच्या आत जाऊन मेसेज करणं हा म्हणजे हे तर केलंच पाहिजे, प्रत्येकानेच केलेलं असतं. आता ती शेजारी आई ताई आता कडाशी तरी बोलतीये तेव्हा तिचा आवाज हा असा आवाज होता आणि ती खूप मोठी होईपर्यंत लाड लाड बोलायची. म्हणजे ती आईचं म्हणणं उलट पडलं की ती म्हणे की गौतमी फार बोबडी होती. ए सॉरी मृण्मय, सॉरी मृण्मय फार बोबडी होती. मी बोबडी होते पण मी अशी नाही बोलायचे मी. ती अशी बोलायची, ती ओट अशी पुढे काहीतरी खाली मे बी तिला ते किडलेले दात लपवायचे असायचे. इम्पॉसिबल. मी तिचे पहिले दुधाचे दात पडून पुढचे दात येईपर्यंत म्हणजे असे अवशेष होते तिच्या दातांचे कारण सगळं काळं आणि मध्येच एखादं काहीतरी पांढरं दिसतंय तर ते तिचे दात होते इतके कारण ती रोज आईस्क्रीम खायची. तुला रोज काहीतरी सांगणार आहे असं तुला? काहीच नाही, माझे फक्त पुढे होते पण माझे किडलेले नव्हते. आमच्या दोघे दातांच्या बाबतीत आम्ही कंप्लीट बाबांवर आपण सेम आहोत.
हो नाही तुझे खूपच चांगले आहेत. थँक्यू. काहीतरी म्हणजे डॉक्टर डॉक्टर साबळे त्यांच्याकडून आम्ही मी ट्रीटमेंट करून घेतली होती. तर जवळजवळ मी जेव्हा पहिली गाडी घेतली होती तेव्हा लोकांनी सांगितलं होतं की पाठीमागे साबळ्यांची कृपा असेल, कारण त्यांनी जर का तुझ्यावर काम केलं नसतं तर तुला या इंडस्ट्रीमध्ये कोणीच काहीच दारातही उभं केलं नसतं. इतपत होतं. मी इतकी तक्रार, जसं तू म्हणाली की निशांत आणि निशांत तर नाही अभिषेक वगैरे जे आहेत ते तुला असे बाहेर ठेवायचे खेळताना, आणि ही पण त्यात होती. पत्ते पण फोडायचे. चार जण म्हणजे आमची बिल्डिंग छोटीशी होती त्याच्यामुळे हार्डली चार मुलं होती. चार म्हणजे आम्ही, मी ताई आणि अजून खाली दोघ जण राहायचे. तर आभ्या वगैरे मोठे होते ना माझ्यापेक्षा 5-1 वर्षांनी, सगळे 4-5 वर्षांनी. आभ्या म्हणजे आमचा चुलत भाऊ. हा, माझा चुलत भाऊ. आणि ते पत्ते खेळायचे सगळे, आणि पत्ते खेळायला खूप आवडायचं. आणि मला घ्यायचं नाही अजिबात पत्ते खेळायला ते. आणि मग मी एकटी पडायचे. सो मग मी जायचे आणि मग मी थोडेफार पत्ते पडायचे. आतनं म्हणजे घ्यायचं नाही कारण म्हणजे तुम्ही खूप किरकिरी होती. मी किरकिरी नाही, मी लहान होते. ठीक होती ती आणि आता पण तशीच आहे. मोरवाडी ठीक आहे. पण ती अरे एकतर ती 5 वर्षांनी लहान होती म्हणजे काही कारणच नाही तिला पत्ते वगैरे येण्याचं. ज्या वयात आणि ज्या काळात आम्हाला पत्ते येत होते त्यात आम्ही 304 आमचा आवडता गेम. तर ती आम्ही बसलो की ती आमच्या भोवती गोल गोल फिरायची, कारण हिला नाही घेतलं आणि वर पाठवलं की चल फूट वगैरे. हे तर आपले नेहमीचे लाडके शब्द असतात ना लहानपणीचे, चल तू फूट इकडून वगैरे. तर ती वर जायची आणि आईला सांगायची, तर आई काय ग असं करता, तिला का नाही घेत खेळायला. ही गपचुपा मला तिला घ्यायला लागायचं. ती अशी गोल गोल फिरायची आमच्या भोवती, ताईकडे नाही स्पीक गुड्डू आहे वगैरे असं सुरू व्हायचं. आणि ऑब्विसली मग भांडणं खाणा माऱ्या रडारडी मारामारीचे मला फार किस्से. आई म्हणाली प्रचंड मारा. एकदा आमच्या आजोबांनी आमच्या दोघींच्या हातामध्ये झाडू दिले होते आणि मारा एकदा मरा एकदा. मग त्याच्यावर मला कळलं गौतमीला लहानपणी भीती घातलेली की पाळणाघर म्हणजे असं क्रिमिनल लोकांना ठेवतात तसं, तर ती आजोबांना तिकडे ठेवली. लहानपणी ती धमकी द्यायचे ना की असं वागलीस की पाळणाघरात ठेवू वगैरे, त्रास दिला की पाळणाघर. तर आजोबा काहीतरी काहीतरी ओरडले होते का काहीतरी त्यांची चिडचिड चालू होती. तर मी त्यांना म्हणजे तुम्ही चिडचिड करू नका ना, तो तुम्हाला पाळणा करायची. लहान असेल, खूप लहान लहान होते. त्रास दिला की पाळणा कर एवढंच माहिती होत. बाबांनी दिला. हो बाबांनी सगळ्या. आम्ही दोघींनी काहीच नाही तिने तुझ्याकडे बोट. बरं आता फंबल लिहून नको. नाही पण मी फंबलवर खूप हसते त्यामुळे. नाही लिहून नको घेऊस तू, लोकांना प्रमोशनला तू इतका त्रास दिलायस. अरे काय चिन्मय मांडलेकर नी स्वतः अजून नोटपॅड मध्ये ते फंबल लिहिलेले आहेत. फंबल लिहिलेले आहेत याचं कारण म्हणजे अजय पुरकरनी सुद्धा आमचं फर्जंदाचं प्रमोशन चालू होतं ना, तर तेव्हा मी फर्जंद या चित्रपटामध्ये सिनियर लॉयरची भूमिका केली. असं बोलला तो सिनियर लॉयर. अगं त्याला मोत्याजी मामा म्हणायचं होत. म्हणजे काही असे फंबल केले लोकांनी. आता आपण एक गेम खेळणार आहोत मॅडलिब थिएटर म्हणून. बरं माहिती तुला? नाही मी सांगतो मग. तर मी काही प्रश्न विचारेन त्याची, फक्त आधी तुम्ही दोघ कशी रँडम उत्तर द्या. तू दे तू दे कसं मापू. मी तुला पुढे काय करायचं असं सांगतो. तर मला काय कुठलं एक रँडम सॅड सॉंगचं नाव सांग. रंजिशी सही. ओके. कुठल्या एका थ्रिलर मूवीचं नाव सांग. राज. शी. कुठलाही तुला दुसरं सांग. एनी कंट्री नेम. न्यूझीलंड. ओके. एनी फूड स्नॅक असं कुठलंही. ओके. कुठलाही मोबाईल नंबर. 9820613185. ओके. okay. एनी स्पोर्ट. बॉक्सिंग. सिरियल. तर कुठलाही खेळ. इनडोर. पत्ते फोडायचे सगळे. कुठलाही प्राणी. मांजर. एखादा आता वाईल्ड. वाघ. एक कुठलाही मिनिंगलेस वर्ड. असम. असम. ठीक आहे काय असम तुम्हालाच पुढे खेळायचं. बापरे. कुठले एखादं सॉन्ग जॉनर. जॅझ.
डॉग ब्रीड लॅब कुठले एक ऍडजेक्टिव्ह सांग काय सांगायचं ब्युटिफुल बर एनी वर्ब काय वर्ब आता म्हणून मला सांगू दे तिला सांगू टॉक असत का मला पण नाही माहिती कुठलाही प्ले नाही तर काय प्ले 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 कुठलाही पोपटीचा अ नंबर 12 12 आम्ही 12 एक 4-digit नंबर कुठलाही अमाऊंट 1, 2, 3, 4 शाळेचं नाव कुठलंय रेणुका पुढे गेम खेळायचा आपल्याला अजून धमकी दिल्यासारखं मला काय तुम्हालाच खेळायचं बुक नेम एक होता काय वर कुठलं एक निकनेम बर नवऱ्याला प्रेमाने कुठलेही हाक मारणार कुठले बघा मी तो मला बघा मग तो तू काय म्हणतो काही ना बर एखाद्या टुरिस्ट स्पॉट एखाद्या टुरिस्ट स्पॉट स्वित्झर्लंड वाईल्ड लाईफ सेंचुरी पुण्यातलं आवडतं ठिकाण माझं घर शेवटचा एक आवडता पदार्थ पुण्यातला भेळला कोल्हस पुण्यातला इज मिसळ भेळ इज मी माझ्या घरी पण म्हणू शकते बर ओके तर आता हे जे वर्ड्स आहेत तर मी तुम्हाला एक थीम आणि एक सीन देईल तर तुम्हाला तेच वर्ड्स यूज करून ते कॉन्व्हर्सेशन त्या थीमला जाईल असं करायचं तर तुमची थीम अशी आहे यू विल बी प्लेईंग अ मेल कॅरेक्टर तू एक फिमेल आणि तुला इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे तिचं की व्हॉट युअर तुला तिच्यावर जो काय आरोप असेल यू टेक इट आणि ते इनॅक्ट करायचं युझिंग दोज वर्ड्स ओनली सो ते कोणाची कल्पना आहे गौतमी देशपांडे तुमच्यावरती तुम्ही कान्हा किसलीच्या जंगलामध्ये एका वाघाची हत्या केल्याचा आरोप आहे तर याबद्दल काय सांगाल तुम्ही वो एक राज की बात है नाही सांगू शकत ते राज फोडण्यासाठीच आम्ही इथे मला असं कळलं की मला एक सांगा 28 एप्रिलच्या रात्री तुम्ही न्यूझीलंडवरून जेव्हा लँड झालात आणि नंतर तुम्ही कान्हा किसलीला गेलात ते तुम्ही का गेलात ॲक्च्युली आमचा एक गौत्या नावाचा मित्र होता तिथे त्याने आम्हाला बोलावलं होतं सापाचं नाव आहे साप तुमचा मित्र आहे का नाही त्याचं निकनेम आहे सापाचं का मित्राचं मित्राचं अच्छा तर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं तिकडनं तुमच्या फोन नंबर मला मिळू शकेल का 9820613185 हा नंबर आहे त्याचा तुम्ही त्याला कॉल करू शकता तो एक बॉक्सिंग करणारा माणूस आहे आणि तो त्यांनी आम्हाला बोलवलं होतं खरं तर त्यांनी आम्हाला वाघ आणि मांजरं बघायला बोलवलं होतं तिथली स्पेशालिटी आधी कॅट जंगलामध्ये तुम्ही मांजरं बघायला गेला होता वाघ आहे म्हणलं ना वाघ फॅमिली कॅट फॅमिली पाहायला गेलो होतो आम्ही तिकडे पण त्यांची हत्या करण्याचा कुठलाच त्या वाघाच्या बॉडीच्या शेजारी आम्हाला भेळेचे काही कण सापडले आणि त्याचबरोबर मिसळ सुद्धा पडलेली होती हे कसं जमलं तुला मला नाही तुम्हाला कसं जमलं तिकडे त्या वाघाला तुम्ही भेळ खाऊन भेळ खायला घातलीत का वाघ मेल्यानंतर तुम्ही भेळ ऍक्च्युली आम्ही भेळ मिसळ ही लॅबरेटॉरसाठी आणली होती आमच्या त्याला देणार होतो आम्ही
वाघासाठी त्याला आवडते, मिसळ खायला आवडते, त्याला पुण्याचा आहे तो. मी जे कोणी प्राणी प्रेमी आहेत त्यांच्याकडे तुमची तक्रार करेन की तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांवरती खूप अन्याय करतो. नाही आवडते, लॅब्राडोर्सना खायला आवडते भेळ. चिकन का त्यांची हाडं, म्हणजे जर का त्यांना भेळेची आणि मिसळीची आवड लावली असेल तर मालक काय खातोय याबद्दल मला. मला हा प्रश्न योग्य वाटत नाही, तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकता. का इतका ब्युटिफुल प्रश्न मी तुम्हाला, तुम्ही याच्यावरती टॉक का देत नाही काही. तर इतका ब्युटिफुल प्रश्न मी तुम्हाला विचारला तर त्यावर तुम्ही काही टॉक का देत नाही. माय होम मध्ये बसून मी तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करते कारण मला काही, मला हा ब्युटिफुल क्वेश्चन एकतर वाटत नाही. माझं असं म्हणणं आहे तुम्ही 12 आहात आणि मी 12 नाहीये, तुम्ही 12 आहात आणि तुम्ही मगाशी जो अगोचरपणा केलात की या प्रश्नाचं मी उत्तर देणार नाही यावर तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे आणि हे अत्यंत असम प्रश्न आहेत माझे असं मला वाटत. माझ्याबरोबर आणखीन एक गुन्हेगार होता स्वप्नील नावाचा. स्वप्नीला गुन्हेगार नाहीये. नाही तो होता, तो गुन्हेगार म्हणजे मी गुन्हेगार नाहीच आहे पण तो होता बरोबर. त्याने ते भेळेचे काही अवशेष त्याच्या बायकोकडनं घेऊन टाकले असतील. त्याची बायको भेळ खाते, त्याची बायको भेळ खात नाही. त्याची बायको आता सध्या दीक्षितांच्या डाएटवर आहे, त्याच्यामुळे दीक्षितांच्या डाएटमध्ये पण भेळ खात असेल नक्की. तर आणखीन एक मला असं कळलेलं आहे की त्या वाघाची डेड बॉडी घेऊन तुम्ही नंतर स्वित्झर्लंडला गेलात. तुम्ही म्हणाला तुम्ही म्हणालात की तिथेच होती डेड बॉडी. स्वित्झर्लंडमध्ये नाही, स्वित्झर्लंडमध्ये नव्हतो गेलो आम्ही. मग तुम्ही कुठे गेला होता? आम्ही काना किसलीमध्येच होतो. काना किसलीमध्येच होता हो. आणि नंतर तुम्ही काय पत्ते खेळत बसलात तिकडे, कार्ड खेळत बसलात तुम्ही? हो. का? तुमचा नक्की प्रश्न वाघ, वाघाला मारण, वाघा शेजारी घाललेली भेळ, त्याचे पडलेले अवशेष, बॉडी स्वित्झर्लंडला घेऊन जाणं का पत्ते खेळणं? माझे सगळेच प्रश्न आहेत आणि त्या सगळ्याचे उत्तर. नक्की गुन्हा कुठला आहे यातला? सी, तुम्ही वाघाला मारलं नंतर तुम्ही त्याच्या शेजारी भेळ खाल्ली किंवा त्या वाघाला भेळ खायला दिलीत म्हणून तो वाघ गेला. त्याच्यानंतर तुम्हाला आनंद झाला म्हणून तुम्ही पत्ते खेळलात आणि नंतर तुम्हाला कानाकिसलीमध्ये उकडायला लागलं कारण तो मे महिना होता म्हणून तुम्ही वाघाला घेऊन स्वित्झर्लंडला गेलात. स्वित्झर्लंडला गेल्यानंतर तुमच्या त्या 9820613518 वाला जो बॉक्सिंग खेळणारा स्वप्नील, त्याला बोलवलं तुम्ही. स्वप्नीलला सुद्धा तिकडे बोलवलं. तुम्ही वाघ गेल्याचं तुम्हाला तिकडे दुःख झालं म्हणून तुम्ही रंजिशी सही दिली दुखाने के लिए आणि तुम्हाला मग खूप असं असं काहीतरी फिलिंग आलं आणि म्हणून तुम्ही स्काईप कॉल करून तुमच्या कॅट बरोबर बोललात. कॅट बरोबर म्हणजे मांजरीशी बोललात. तुमचा लॅब्रेडॉर तिकडे आला की माझ्याशी का नाही बोलत आहात आणि आम्ही मग जॅझ म्युझिकही ऐकलं असंही म्हणणं असेल तुम्हाला. जॅझ म्युझिकवरती तुमचा लॅब नाचत होता घरी. त्याला जॅझ म्युझिक खूप आवडतं तर तुम्हाला ते सगळं भीषण प्रकरण खूप ब्युटिफुल वाटलं आणि तुम्ही त्याच्याशी टॉक करायला सुरुवात केली आणि तेवढ्यात VCR वरती पोपटी चौकटची कॅसेट लावून बसला होता तुमचा आणखीन एक कोणीतरी मित्र, रेणुका नावाची मैत्रीण. त्याची रेणुका नावाची मैत्रीण होती आणि ते एक होता कारवार नावाचं पुस्तक वाचत बसले होते जे त्या दोघांनाही खूप आवडतं. आणि त्यांनी घरात मिसळ मागवली माय होम मध्ये आणि ते माय होम होत. हे अत्यंत गुच्छड हा खेळ म्हणजे हा खेळ असू शकत नाही. हा कसा खेळ असू शकतो? हा खेळ झाला. लहानपणी एकदा हिने हिट शिवी लिहिली होती आणि मी आईला जाऊन विचारलं होतं काय हा गुच्छड. गुच्छड हा मिनिंगलेस शब्द आहे खरं तर. वा, भावना काय पण त्याच्या मागची काय माहिती. गुच्छड ऐकल्यावर काही फार बरं वाटत नाही. गेम झाला अजिबातच बरं नाही वाटत. हा काय गेम आहे? मजा आली. कल्पना आहे. मग चांगला आहे. तुला असं नाही का वाटलं की म्हणजे एक्सप्रेशन आणि वाक्य एकमेकांना नाही. मला खूप मजा आली. तुम्हाला
तुम्हाला जर का पुस्तकं वाचण्याची भयंकर आवड असेल आणि सध्या तुमच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे तुम्हाला वाचता येत नसेल तर प्लीज स्टोरी टेल ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या आवडीची तुमची लाडकी पुस्तकं कुठे आणि कधीही ऐका ऑडिओ बुकच्या माध्यमातून. झालेलं असायचं.